नमस्कार, मी शर्वरी. देश राज्य जिल्ह्याच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ती सा जाग न्यूज. अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे. भाजपचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव निश्चित आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावलाय. एकूणच भाजपचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव निश्चित आहे आणि त्यामुळंच नेते कामाला लागलेले आहेत असा खरमरीत टोला राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावलाय. पाहूया विस्तृत बातमी. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे तो जयंत पाटील यांनी. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघापैकी राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मधून निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेस नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ आणि अमरावतीमध्ये शिवसेनेचा उमेदवार विजय होणार असल्याचा दावा जयंत पाटील यांनी खुद्द केलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित असल्यामुळे त्यांचे नेते देखील कामाला लागलेत असा देखील टोला पाटील यांनी लगावलाय. महाविकास आघाडीकडून पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादीकडून अरुण लाड, औरंगाबादमध्ये सतीश चव्हाण, नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसकडून अभिजित वंजारी, पुणे शिक्षकमध्ये जयंत आसन गावकर, अमरावतीमध्ये शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे निवडणूक लढवत आहेत. हे सर्व उमेदवार विजय होतील असा दावा जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. जयंत पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारबद्दल काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे असा देखील टोला लगावलाय. राज्य सरकारपुढं अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवणं राज्य सरकारचं काम आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वच राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात अर्थमंत्री अजित पवार यांच्यामार्फत मार्ग काढण्याचे काम सध्या सुरू आहे असं देखील जयंतराव यांनी सांगितलंय. एसटी कर्मचाऱ्यांना मदत मिळावी अशी काँग्रेसची भावना होती, सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, त्यामुळे नाराजी नाही. सरकारचा एक आहे, कोणाच्याही खात्यात निर्णय होतो हा सरकारचा निर्णय असतो. एकत्र बसून निर्णय होत असल्यामुळे नाराजी नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे त्यामुळे भाजपाला कंबर कसावी लागणार आहे असं जयंत पाटील म्हणत आहेत. भाजपनं आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात बैठक घेतली. यावरून जयंत पाटील यांनी भाजपाला खरमरीत टोला लगावला. पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील माहिती स्पष्ट आहे. ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना सरकारनं अटक केली आहे. हे सर्व असताना सीबीआय चौकशी करण्याची काय गरज आहे असा सवाल जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना विचारलाय. केंद्र सरकारनं सीबीआयच्या विरोधकांच्या विरोधात सीबीआयचा वापर करण्याची गरज नाही असं देखील पाटील म्हणत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पारदर्शकपणे काम करत आहेत. त्यांच्या रेकॉर्डमध्ये काहीच अडचणी असतील असं मला तरी वाटत नाही. ते नेहमीच सार्वजनिक आयुष्यात पारदर्शकपणे वावरले होते असं देखील जयंतराव म्हणत आहेत. एकूणच सगळ्यात महत्त्वाची सध्याचं मोठं वक्तव्य केलेलं आहे ते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी की भाजपाचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव निश्चित आणि याच कारणामुळं नेते लागलेत कामाला. वेगळ्या वेगळ्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागरण.